नमस्कार। पावसाळ्याचा हंगाम संपल्यावर आपल्या गोव्यातील बरेचसे शेतकरी पोरसू म्हणजे परसबाग करतात। या परसबागेमध्ये पालेभाज्या, नवलकोल, मका, वाल, भेंडी या भाज्यांची लागवड केली जाते आणि या सर्व पिकांबरोबरच एक महत्त्वाचे पीक म्हणजेच स्थानिक मिरचीची किंवा गावठी मिरचीची लागवड खास करून लाल मिरचीसाठी करतात। आजकाल आपल्या गोव्यातील शेतकरी हिरव्या मिरचीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हायब्रीड मिरचीची लागवड करतो। आपल्या गोव्यात खास करून काणकोणची खोला मिरची व हरमलची मिरची ही माशांच्या किंवा नुसत्याच्या कढी किंवा हुमणामध्ये प्रामुख्याने वापरतात। आपल्या गोव्यातील याच खोला व हरमलच्या मिरचीला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच ज्योग्राफिकल इंडिकेशन टॅग प्राप्त झाले आहे। आज आपण मिरची लागवडीबद्दल माहिती जाणून घेऊया। मिरची हे भाजीपाला पिकांमध्ये एक नगदी पीक आहे। वेगवेगळी जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे। इतर पिकांच्या तुलनेत मिरचीची लागवड सोपी व कमी व्यवस्थापन लागणारी आहे। मिरची लागवडीसाठी आपल्या गोव्यातील हवामान परिस्थिती चांगलीच मानवते। या पिकासाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी। उष्ण आणि दमट हवामानात या पिकाची वाढ जोमदार होते। बियांच्या उगवणीसाठी साधारणतः 18 ते 27 अंश सेल्सिअस एवढे तापमान गरजेचे आहे। आपल्या भारतात मिरचीच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते, मात्र आपल्या गोव्यातील शेतकरी येथील स्थानिक जातींची लागवड जास्त प्रमाणात करतात। हिरव्या मिरचीसाठी सितारा गोल्ड, पुसा ज्वाला, फुले ज्योती, फुले मुक्ता, कोकण कीर्ती, व्ही एन आर या जातींची लागवड केली जाते। तर लाल मिरचीसाठी गोव्यातील स्थानिक जाती म्हणजेच खोला मिरसांग, हरमल मिरसांग, अडण्याची मिरसांग, पोपडे किंवा म्हापशाची मिरसांग या जातींची लागवड जास्त प्रमाणात करतात। अग्निरेखा, संकेश्वरी, बेडगी, गुंटूर या लाल मिरचीच्या जातींची लागवड इतर राज्यांमध्ये केली जाते। मिरची पिकाची लागवड म्हणजेच खरीफ बियाण्यासाठी बी पेरणी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते जून जुलैपर्यंत करावी। रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर महिन्यात तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये बियांची पेरणी करावी। बियांची पेरणी करतेवेळी जमीन खोल नांगरून त्यामध्ये कुजलेले शेणखत मिसळावे। उभ्या व आडव्या पद्धतीने जमीन नांगरून भुसभुशीत करावी। 1 हेक्टर लागवडीसाठी 1 ते 1.5 किलो बियाणे वापरावे। कोणत्याही बियाण्यांची पेरणी करण्याआधी बीज प्रक्रिया म्हणजेच सीड ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे। पेरणी करण्यापूर्वी 1 किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम थायरम चोळून घ्यावे। थायरम किंवा कार्बन डेझिन ही बुरशीनाशके 2 ते 3 ग्रॅम 1 किलो बियाण्यासाठी वापरावी। मिरचीच्या बियाण्यास मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगांपासून बचाव होतो। मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करतेवेळी प्रति किलो बियाण्यासाठी 30 ग्रॅम मीठ व 1 लिटर पाणी असे द्रावण बनवावे। या द्रावणामध्ये बियाणे 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवून त्यानंतर ते पेरणीसाठी वापरावे। बियाण्यांची पेरणी करण्याआधी रोपवाटिका करणे महत्त्वाचे आहे। बियाण्यांची उगवण गादी वाफ्यावर किंवा जर्मिनेशन ट्रेमध्येही करता येते। 3 बाय 2 मीटर लांबी व रुंदीचे आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावे। गादी वाफ्यावर चांगले कुजलेले 2 घमेले शेणखत, 30 ते 40 ग्रॅम कार्बन डेझिन किंवा मॅनकोझॅप प्रत्येक वाफ्यामध्ये मिसळून घ्यावे। वाफ्यांच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने 2 ते 3 सेंटीमीटर खोल ओळी कराव्या। या ओळीमध्ये बियाण्याची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे। पेरणीनंतर हलके पाणी द्यावे। पेरणीनंतर गादी वाफ्यावर सुके गवत किंवा प्लास्टिक आच्छादनाने व्यवस्थित झाकून ठेवावे। असे केल्यास बियांची उगवण लवकर होते। रोपे उगवल्यानंतर 12 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यावर 50 ते 60 ग्रॅम एवढे हलके युरिया द्यावे। यामुळे रोपांची वाढ जोमदार होते। पूर्ण वाढ झालेली रोपे 45 ते 50 दिवसांनी लागवडीसाठी तयार होतात।
मिरचीच्या रोपांची पुनर्लागवड करण्याआधी रोपे 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम युरिया व 100 ग्रॅम सुडोमोनस या द्रावणामध्ये 5 मिनिटे बुडवून नंतर लावणी करावी. मॅनकोझेब 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणामध्येही रोपे 5 मिनिटे बुडवून त्यानंतर लावणी केल्यास बुरशीजन्य रोगांपासून बचाव होतो. या प्रक्रियेमुळे रोप ताजे राहते व सुरुवातीची वाढ जोमदार होते. मिरचीच्या रोपांची लागवड सरी किंवा वरांब्यावर किंवा सपाट वाफ्यावरही करतात. उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड 75x60 cm किंवा 60x60 cm या अंतरावर करतात, तर बुटक्या जातींची लागवड 60x45 cm अंतरावर करतात. 75x60 cm अंतर ठेवून मिरची लागवड केल्यास प्रति हेक्टरी 30 ते 32 हजार रोपे लावणीसाठी पुरेशी होतात. मिरचीच्या रोपांची लागवड करते वेळी मिरचीचे प्रत्येकी 1 रोप लावावे, जेणेकरून प्रत्येक रोप जोमाने वाढेल. मिरचीची लावणी संध्याकाळच्या वेळी करावी. लावणीनंतर रोपांना हलके पाणी द्यावे. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालांश म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश प्रति हेक्टर लागवडीसाठी आवश्यक आहे. रोप लागवडीच्या वेळी नत्राचा 1/2 हप्ता तर स्फुरद व पालांशचा पूर्ण हप्ता द्यावा. राहिलेला नत्राचा 1/2 हप्ता रोप लागवडीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी म्हणजेच फूल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर रोपांना लगेच पाणी द्यावे. सूक्ष्मकृमी म्हणजेच निमेटोड नियंत्रणासाठी कुजलेल्या शेणखतासोबत कडुनिंब पेंड म्हणजेच नीम केक 250 किलो प्रति हेक्टरी वापरावे. आपल्या गोव्यातील वातावरणामध्ये उन्हाळ्यात मिरचीच्या पिकासाठी दररोज पाणी द्यावे. पाणी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. पावसाळ्यात गरजेप्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याची कमतरता असल्यास उन्हाळ्यात किमान 2 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या. मिरचीची झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो, म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. मिरची पिकामध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. जमिनीलगतची हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर द्यावी, यामुळे झाड कोलमडणार नाही. तण नियंत्रणासाठी लावणीनंतर 25 दिवसांनी प्रथम तण काढून घ्यावे. गवत किंवा भात पेंढा, झाडाची पाने, कंपोस्ट, भुसा यांचा वापर आच्छादन म्हणून करता येते. तण नियंत्रणासाठी प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर करावा. पेंडामिथलिन हे तणनाशक 2 लिटर प्रति हेक्टरी लागवडीपूर्वी फवारावे. रोपणानंतर साधारणतः 60 ते 65 दिवसांनी मिरची काढणीसाठी तयार होते. पूर्ण वाढलेल्या हिरव्या मिरचीची तोडणी देठासह दर 5 ते 6 दिवसांच्या अंतराने करावी. लाल मिरचीसाठी प्रथम 2 काढण्या हिरव्या मिरचीच्या कराव्या. त्यानंतर पुढील सर्व मिरची लाल मिरचीसाठी ठेवावी. अर्धवट लाल पिकलेल्या मिरच्या 2 दिवस सुक्या व थंड जागेवर ठेवाव्या. पूर्ण पिकलेली लाल मिरची देठ काढून कडक उन्हात किमान 8 दिवस सुकवावी. मिरचीमधील आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर लेवल 10 ते 12% एवढी असावी. वाळवलेली मिरची हवाबंद सील्ड पिशवीत भरून ठेवावी. हिरव्या मिरच्यांचे 7 ते 8 टन प्रति हेक्टरी एवढे उत्पादन मिळते, तर वाळवलेल्या लाल मिरचीचे उत्पादन प्रति हेक्टरी 7 ते 8 क्विंटल एवढे मिळते.
मिरचीमध्ये फुलकिडे, फळे पोखरणारी अळी व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळतो. फुलकिडे पानातून रस शोषून घेतात, यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. स्थानिक भाषेत याला मुट्ट पडणे असेही म्हणतात. मिरची पिकामध्ये चुरडा मुरडा हा रोग आढळतो. लीफ कल म्हणजेच चुरडा मुरडा या रोगामुळे झाडाची पाने सुरकुत्या पडून लहान आकाराची होतात व झाडाची वाढ खुंटते. मिरचीमध्ये रोपांची मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो, ज्यामुळे पूर्ण झाड वाळून मरून जाते. मिरची पिकासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी निरोगी आणि रोगमुक्त बियाणे वापरावे. बुरशीनाशकाचा वापर करून बीज प्रक्रिया करावी. वेळोवेळी तणाची काढणी करावी. रोग झालेली झाडाची पाने, फांद्या व फळे काढून योग्य विल्हेवाट लावावी. रोपे बुरशीनाशक द्रावणामध्ये बुडवून लावणी करावी. यामुळे बुरशीजन्य रोगांपासून रक्षण होते. पांढरी माशी व तुडतुड्यासाठी निळ्या व पिवळ्या रंगाचे 25 ते 30 चिकट सापळे प्रति हेक्टरी वापरावे. मिरचीच्या 3 ते 4 ओळीमध्ये झेंडू किंवा मक्याची प्रत्येकी 1 ओळ सापळा पीक म्हणून कीड नियंत्रणासाठी लावावी. कडुनिंब तेल 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. लेडी बर्ड बीटलचे संवर्धन करावे. या कीटकाच्या पाठीवर विविध रंगाचे व आकाराचे ठिपके आढळतात. या कीटकाला मित्र कीटक असेही म्हणतात. हा कीटक अळी, मावा, मिलीबग, फुलकिडे, कोळी या किडी खाऊन आपले पीक संरक्षण करत असतो. बायो कंट्रोल एजंट क्रिसोपरला कार्नियाच्या अळ्या 15 दिवसातून एकदा सोडल्यास कीड नियंत्रणापासून किडींपासून रक्षण होते. कोणतेही तणनाशक कीटकनाशक अति प्रमाणात वापरल्यास मित्र कीटक, मधमाशा व जमिनीमधील गांडूळ यांच्या जीवाला धोका असतो. म्हणून कीटकनाशक व तणनाशक यांचा वापर शक्यतो टाळावा. किडीचे प्रमाण अवाक्या बाहेर गेल्यासच, म्हणजेच प्रत्येक पानावर 6 फुलकिडे आढळल्यास अथवा 10% जास्त किडीचा प्रादुर्भाव झाल्यास किंवा प्रत्येक पानावर 5 ते 10 कोळी आढळल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी. इमिडाक्लोप्रिड किंवा क्लोरोपायरिफॉस 2 ते 3 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. अशा एकात्मिक पद्धतीने कोणत्याही पिकाची लागवड केल्यास पिकाचे उत्पन्न तर चांगले मिळतेच, पण भावी पिढीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही स्वरूपाची हानी न पोहोचू देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यात आपण नक्कीच यशस्वी ठरतो. धन्यवाद.